आणि आता पाहूयात लोकसभा निवडणुकीचा एक विशेष कार्यक्रम छोटा पुढारी थेट बुलढाण्यातून. कुठले गाव? इथलंच आहे. खामगाव. काय म्हणते इलेक्शन? इलेक्शन काय म्हणणार आहे, सध्या तर खासदार प्रतापराव जाधवची हवा आहे. विकास झालाय का तुमच्या मतदारसंघात? मतदारसंघात विकास साधारण तरी बरा झाला. आमचे नळच नाही सुटले 3 महिन्याने. नाही सुटले? नाही. का बरं? काय सांगा, नळच नाही येऊन राहिले. मला तर तुपकर साहेबच चांगले वाटून. काय वाटतं तुमच्या मतदारसंघात कोण कोण उमेदवार उभे आहेत माहिती का? नाही. नाही अजून उमेदवारच तुमच्या पर्यंत पोहोचले? नाही. नाही. अहो विकास पोहोचला का नाही मग? नाही. अहो उमेदवारच पोहोचले नाही तर विकास काय पोहोचून? तरुणांना नोकऱ्या मिळाल्या का? आम्ही स्वतः तरुण आहे, मला नाही भेटली तर बाकीच्यांना काय भेटणार आहे? तुम्हाला काय वाटतं? इलेक्शन बद्दल काय सर, शेतकऱ्याची अडचणी आहे. मंदिराला भेटलं का तुम्हाला? आम्हाला भेटले. तुम्हाला? आम्हाला भेटलं नाही म्हणून तर तुम्हाला समोर आलो, विचारून आलो. नमस्कार म्हणलं. हा नमस्कार. काय म्हणताय? काय नाही बा, चालू आहे. कसं चाललंय धंदा पाणी? धंदा पाणी बरं आहे बा, साधारण. कोणाला वाटतं? भाजप वाटते आम्हाला. भाजप वाटतं का? पण तरुणांना नोकऱ्या नाहीत. पण आता त्याने कसं राम मंदिर बनवलं हे बनवलं. शेतकरी संघटना? शेतकरी संघटना होईल का? तुम्ही खुश आहेत का? उमेदवार माहिती का रे पण तुम्हाला? नाही ना. नाही उमेदवारच माहित नाही? नाही. मग मतदान कधी करणार? मतदान करू ना मग आलं की. मोदीला सांगाय का पुरानी पेन्शन योजना चालू करा लवकर. आपते बार काँग्रेस सरकार आहे. राहुल गांधी. राहुल गांधी? ताई काय म्हणताय? कशाबद्दल? राजकारणाबद्दल. नाही आमचं हे ऐसून तर दुकान आहे. बर, राजकारणाबद्दल आता मला काही एवढं काही हे नाही बाबा राजकारणाचं. मग किती वर्षापासून दुकान? झाले 26-27 वर्ष. बर, काय वाटतं या इलेक्शन संदर्भात नेमकं? शेतकऱ्याचा विचार नाही केला जाऊन राहिला. शेतकऱ्याचा विचार नाही केला जाऊन राहिला. मग तुम्ही बीजेपी सरकारवर खुश आहे का? बापा ते तसं काही नाही. मोदी साहेबांनी आज देशात नाव झळकवलं त्याच्यावर खूप आपण. आजचे दिन आले का? नाही आजचे दिन तर काही नाही, धावून कमावून खा. कुठं चाललं गाडीवर बाबा? आम्ही आता मित्राच्या लग्नामध्ये चाललो होतो. बर, तुमचं लग्न झालंय का? नाही. मग कवर मित्राच्या लग्नात नाचायचं राव, आपल्या लग्नात का? लवकरात लवकर. नोकरी नाही तर छोकरी नाही. नोकरी नाही छोकरी नाही सगळं व्हायचं. पण आम्हाला वाटतं आमचे भूमिपुत्र खासदार निवडून येतील. भूमिपुत्र का? मग तुम्हाला वाटते का महाविकास आघाडी इथं नाही येणार? नाही इथं तर नाही येणार. बाकी ठिकाणी येऊ शकते, मारा इथं नाही येणार. बर, काय करतो आपण? शेती करतो भाऊ. आपण बीजेपी सरकार जे 6,000 रुपये देत शेतकऱ्यांना त्याच्यात शेतकरी खुश आहे का? एकदम आनंदी. आम्हाला नांगऱ्याच्या वक्त्या आमच्या कामा येतात रे बाबा. याचा विचार करा. तुम्हाला मला किती पैसे दिले पण खाऊन घेतले पोटानं, हागून आलो तर काय करू? मग आता वेळेवर काम येतात. आता 4,000 रुपये पडतील. 4 पोतळ्या तर होतीन. काय पाहिजे आपण शेतकरी तर म्हणताय 6,000 मुळे आम्ही खुश ना. अरे पण कापसाला भाव नाही ना. कापसाला 12,000 रुपये भाव द्या. पीएम किसानची आम्हाला गरज नाही. त्यांनी त्याचे 50 खोके एकदम मोके करून टाकलं आणि जनतेचा विश्वासघात केला. कापसाला 12,000 भाव दिला तर ते उत्पन्न किती उरलं? हे 12,000 रुपये पुरले की ते शेतकऱ्याचा कापसाला भाव पुरले? नक्कीच नक्कीच. आपण आणखीन जनतेचं कौल जाणून घेऊया. चोऱ्या बंद झाल्या ना, दंगे बंद झाले ना, याचा विचार करा. अरे तर ते फक्त चोरी चोरी आणि दंग्याचं महत्व नाही ना. फक्त हिंदू मुस्लिम करून काहीच फायदा होणार नाही. तरुणांच्या हाताला काम द्यावं लागेल. संरक्षण भेटलं? अरे संरक्षण भेटून काहीच फायदा नाही ना. शेतकऱ्याचे मुद्दे कुठे उपस्थित करू राहिले? शेतकरी मरू राहिला. शेतकऱ्याला आणखीन पुढे जाऊया. प्रकरण पेठाच्या रामपूर निपटे घेऊया. इथं आमच्या आजीबाई गावाला चालल्या होत्या. कुठे चालल्यात आजी? आम्ही चाललो बोरण्याला. बोरण्याला का? बोरण्याला. बर, काय म्हणताय तुमच्या मतदारसंघात कोण उमेदवार आहेत बाबा माहिती आहे? माहित नाही बाबा मध्ये. मतदान कोणाला करणार? कोणाला देतात आपल्याला मतदान करायचं येईल तर. म्हणजे पैसे देऊन मतदान करायचं? मग काय फुकट नाही करायचं? फुकट. अहो विकास कसं व्हायचा मग आज? विकास कसा व्हायचा? मग काय कामात समजत नाही तुम्हाला. कुठे झाले? अरे इथेच आहे. बर, काय वाटतं बीजेपी सरकार बद्दल जनता खुश का? खुशच आहे ना. हा बर, बीजेपी सरकार येईल का? येईल ना. महाविकास आघाडी? हो. महाविकास आघाडी बी येणार? नाही. आता जे मतदान जास्त पडलं ते येतील ना. बर, पुढे जाऊ. दादा काय वाटतं? भाजपला देईल. भाजपला? बर, का भाजपला कौल देईल? म्हणजे विकास झालाय का इथं? विकास झाला म्हणूनच देईल ना. आपण विकास झाला कुठला? विकास झाला सारी जनता लढून राहिली. कुठला विकास आहे रे? भाजपने काय केलं रे? काहीच नाही केलं. काय नाही केलं? काही खरं नाही. भाजप गेली आता.
पण भाजपची ताकद वाढीन राव सगळे नेते गेले भाजपमध्ये. आता काही खरं नाही भाजप काय करणार काय वाटतं तुम्हाला भाजप वाटत येणार भाजप भाजप येणार का इथं कोण येणार निवडून इथं जाधव प्रतापराव जाधव जाधव येणार का तर कसं झालंय राजकारण चांगलं आहे बर काय वाटतं सरकार बद्दल एकंदरीत तुम्ही खुश आहात का चांगलं 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 आहे का आपण गॅसचे बाजार भडकले ना का भडकलेच पाहिजे भडकेलच पाहिजे का बरं काय नाही काय म्हणले बर गॅसचे बाजार भडकायला पाहिजे कमी झाले बाजार मग कधी होतील आता सरकार करेल पाहिजे कुठे मतदान आहे आपलं अकोल्यावर आहे अकोल्यावर आहे बरं तुम्हाला विचारून काहीच फायदा नाही चला पुढे हो राम राम आजोबा काय म्हणताय काय म्हणताय कसा चाललाय पाहण्याचा धंदा धंदा चांगला चालला बर तुमच्या अनुभवानुसार काय वाटतं जनता यंदा कुणाला कात लावणार लावणार आता काय काही माहिती नाही बोलणार बाबा पण आता पांढरी टोपी कोणाकडे नेमकं महाविकास आघाडी का महायुती का तिसऱ्या गरज तिसऱ्या गरज काय सांगा तिसऱ्या गरज का इथे आमच्या ताई गाडी होऊन बघताय ताईंकडे जाऊया ताई आमचं शूटिंग करीत यात ताई जरा तोंडाचं जोडा की तोंडाचं जोडा काय म्हणताय तुम्ही आमचं शूटिंग करताय आम्ही तुमचं करावं का तुम्हीच आमचं करा जाऊन बरं कुठलं आम्ही जळगाव जाऊ जळगावच म्हणजे तुमचं इथं मतदान नाही यार मग व्हायला गेला ना राव ताई मोकार प्रश्न प्रश्न मोकर व्हायला गेला ना राव नाही नाही बरं झालं जळगावचं काय वातावरण जळगावचं काय वातावरण बेस्ट आहे एकदम चांगलंय का चांगलं बरं बरं चला पुढे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली का सगळ्याला भेटली सगळ्याला कुणाला सगळ्याला कोणाला आमची झाली तुमची वैयक्तिक झाली काय नाही सगळ्याची झाली ना ठाकरेच्या काळात अहो ठाकरेंच्या नाही बीजेपीच्या काळात म्हणतोय हो त्यावेळी ठाकरे सोबतच होता ना हा आता नाही झाली चला पुढं ए लगेच आमच्या झालं का बरं कधी किती वर्षापासून धंदा करतात आपण 6 वर्षापासून बरं आता काय वाटतं जनता कुणाला थंड करणार आता जनता काँग्रेसला थंड करणार राजनीतीमध्ये नाही आपण जे झालं ते झालं गरिबासाठी चांगलं झालं गरिबासाठी चांगलं झालं का मग परत सरकार येईल का करेल 100% वैनगंगा नळगंगा पैनगंगा आणि खडकपूर्णा हा 88,000 कोटी रुपयाचा नदी जोड प्रकल्प सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे. आता फक्त म्हणतात की राज्य सरकारनं पैशाची हमी दिली आम्हाला दाखवा ना कशाचा विकास केला त्यांनी स्वतःचा विकास केला हजारो कोटीची प्रॉपर्टी मिळवली खंडणं घेण्याचं काम केलं त्यांच्या जोड लोकांना सांगण्यासारखं काही नाही प्रतापराव जाधवावर टीका करत राहणं एवढा त्यांचा अजेंडा आहे. धनुष्यबाण 2 नंबरवर आहे माझी मशाल त्याच्या बुडाखाली 3 नंबर मी जना हा 12 भोकाचा पण आहे कुठे बी लागतो 100 वर्षापासून प्रलंबित असलेला खामगाव जालना रेल्वे मार्ग आपल्या वाट्याचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. काम सुरू झालंय कधी झालं नाही झालं का नाही झालं अजून काहीच नाही सगळं खोटं आहे. मतदारसंघात विकास झाला असता तर त्यांना लोकांनी बोलवलं असतं सन्मानानं बसवलं असतं गावगावचे रिपोर्ट पाहत यायला कोणी वेशीच्या आत येऊ देत नाही. सोयाबीन 4,000 चालली आहे कापूस 6,500 चाललाय मी रस्त्यावरची लढाई लढतोय शेकडो पोलीस केसेस मी अंगावर घेतल्या. शेतकरी नेता याला म्हणत नाहीत आणि त्यांनी ज्या ज्यावेळेस आंदोलन केले पहिलं आंदोलन केलं तर सोयाबीनचे भाव 1500 रुपयानं कमी झाले दुसरं आंदोलन केलं कापसाचे भाव कमी झाले 16,000 रुपयाचं नुकसान करायचं एकरी भाव फरकानं आणि 6,000 रुपये टाकायचे त्याच्या खात्यात ते बी दर 4 महिन्याला 2,000 मग हे शेतकरी सन्मान योजना आहे का शेतकरी अपमान योजना आहे तुम्हीच ठरवा.